दरम्यान औरंगाबादमध्ये शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसनंही अजून आपला उमेदवार दिलेला नाहीये. मात्र या रणधुमाळीत शांतीगिरी महाराजांचा आशीर्वाद कोणाला लाभणार हा प्रश्न महत्वाचा आहे. शांतीगिरी महाराजांचा कल पाहता ते काँग्रेससोबत जाणार असल्याची चिन्ह दिसतात, तर महाराज शिवसेनेसोबत असल्याचा दावा खैरे करतायत. गेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये शांतीगिरी महाराजांनी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना घाम आणला होता. यावेळी मात्र महाराज निवडणूक लढणार नाहीयेत, त्यामुळे आता महाराज कोणाला पाठिंबा देतात याची उत्सुकता आहे. कारण 2009 मध्ये अपक्ष म्हणून लढलेल्या शांतीगिरी महाराजांना 1,48,000 मतं पडली होती. महाराजांनी शिवसेनेचे खैरे आणि काँग्रेसचे उत्तमसिंग पवार या दोघांचीही मतं खाल्ली होती. मात्र यावेळी महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काँग्रेसकडून खुद्द माणिकराव ठाकरे आणि मोहन प्रकाश महाराजांच्या भेटीला गेले होते, तर शिवसेना नेतेही महाराजांचं दर्शन घेतात. योग्य वेळेस आपण आपला पाठिंबा जाहीर करू असं बाबा म्हणत असले तरी काँग्रेसशी जवळीक आणि शिवसेनेशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून लपून राहिली नाही. बाबा योग्य उमेदवाराला योग्य उमेदवाराला जो समाजाचं काम करेल आणि जो बाबांच्याही बाबांना ज्या अपेक्षित आहेत ते काम जो उमेदवार करेल त्या उमेदवार निश्चित बाबा या ठिकाणी काकांना निवडण्याचा प्रयत्न करणार. तर शांतीगिरी महाराज आपल्याच सोबत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे करत आहेत. सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये मला शब्द दिलेला आहे आणि साधू संत कधी त्या ठिकाणी पलटी मारत नाही. 100% कारण त्यांनी साधू संतांच्या उपस्थितीत सांगितलं मी खैरेंना निवडून आणणार. अर्थात महाराजांचा कल काँग्रेसकडे झुकल्याचं चित्र असलं तरी काँग्रेसनं अजून उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे काँग्रेस उमेदवार जाहीर झाल्यावर महाराजांचा कल कायम राहतो का याची उत्सुकता आहे. शांतीगिरी महाराजांचा काँग्रेसच्या उमेदवाराला थेट पाठिंबा मिळवणं असा एक वेगळा प्रयोग काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे आणि अनेक नेत्यांनी शांतीगिरी महाराजांच्या भेटी घेतलेल्या आहेत, पण या भेटीतून तो पाठिंबा मिळेल की नाही हे अजून तरी काही स्पष्ट होत नाही. महाराजांनी गेल्या निवडणुकीत निर्माण केलेली उत्सुकता यावेळी जास्त वाढणार आहे. अर्थात सर्वात जास्त गॅसवर शिवसेनाच आहे, कारण काँग्रेसकडे गमावण्यासारखं काहीच नाही. झाला तर फायदा, नाहीतर पुढची निवडणूक अशी काँग्रेसची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेनं महाराजांच्या आशीर्वादासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.